आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बगलच्या सुरक्षेला लागलं ग्रहण, सत्ताधारी विरोधक स्वच्छतेच्या नंबर वादात मशगूल. कागलमधील सत्ताधारी आणि विरोधक स्वच्छतेत नंबर आला नाही यावरून सुरू झालेल्या वादात व्यस्त असून शहरातील नागरिकांच्या लयास चाललेल्या सुरक्षेकडे त्यांचं दुर्लक्ष होते. कागलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी औदुंबर पाटील हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून वाहतुकीला शिस्त आणली, तर नगरपालिकेच्या सहभागाने शहरातील मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून गुन्हेगारीला चांगलाच आळा बसवला होता. मात्र त्यांची अचानक बदली झाली आणि सुरक्षेचे 3:13 वाजायला सुरुवात झाली. बदली होऊ नये म्हणून आंदोलनही झाली, पण बदली झाली ती झालीच. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दिलीप जाधव येऊन आता 4 महिन्याचा कालावधी लोटलाय, पण या 4 महिन्यात त्यांचं पोलीस खातं आणि नगरपालिकेचं शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकडे मोठं दुर्लक्ष झाले. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नाहीत म्हणून कंपनीनं 12 कॅमेरे काढून नेले आहेत, तर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक सध्या स्वच्छतेत नंबर आला नाही यावरून वाद घालण्यात व्यस्त आहेत. परिणामी इथल्या नागरिकांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.